सोबत आहेत अपक्ष आमदार आणि शिंदे गटाचे नेते नरेंद्र बोंडेकरजी. तुम्ही अपक्ष असूनही नोटीस बजावण्यात आला विधानसभा अध्यक्षांकडून, आज सुनावणी आहे. हो, खरं आहे की अपक्षांना हा व्हीप लागू होत नाही, कायदाबंदीचा विषय नसतो, कारण आम्ही काही कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून नाही आलो. आणि तरीसुद्धा सुनील प्रभू हे जे आहेत यांनी शेड्यूल 10 प्रमाणे जी कारवाई करण्याचे नोटीस दिले, मला तर त्यांच्या मानसिकतेची कीव येते. त्यांचं जे काही आपसीय होतं, कोणी पक्ष बदलवलं काय बदलवलं, हा ते त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण तो अपक्षांना अशा प्रकारचं जे काही नोटीस देणं हे न सोपणारा विषय असं मला सांगा सर. आज तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, तुम्ही वकिलामार्फत उत्तर दिलं, काय उत्तर दिलं नेमकं? नाही, आता आमच्या वकिलामार्फत उत्तरचं चाललं आहे त्यांचं, मागे पण त्यांनी दिलं आहे. आणि तेच काय शेड्यूल 10 प्रमाणे अपक्षांना लागू होत नाही आहे असं उत्तर आम्ही अध्यक्षांकडे देणार. तुम्ही अपक्ष असले तरी शिंदे सरकारला तुमचा पाठिंबा आहे, आज शिंदे गटाच्या 1 आमदारांना 16 आमदारांना बोलावलेलं आहे, काय वाटतं या सुनावणीत अपात्रतेबाबत काय वाटतं, काय होईल? नाही, नक्कीच. कसं आहे, मुळात प्रश्न आहे पक्षाचा, आणि आता पक्षाला मान्यता आहे शिंदे गटांना, आणि पक्ष बदलवलं तर ते पक्ष अंतर्गत बंदीचा कायदा लागू होतो. पण पक्षच त्यांच्याकडे आहे, तर ते पक्ष बदलवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच आम्ही सगळ्या अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा पूर्वी